क्रीडा वृत्त आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईतल्या वानखेडे मैदानावर काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सचा वीस धावांनी पराभव केला कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या चाळीस चेंडूत एकोणसत्तर धावा आणि शिवम दुबे याच्या अडोतीस चेंडूत सहासष्ट धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित वीस षटकांमध्ये चार बाद दोनशे सहा धावा केल्या होत्या चेन्नईनं दिलेल्या दोनशे सात धावांच्या आव्हानांचा पाठला करताना सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद एकशे पाच धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्स वीस षटकात सहा गडी गमावत एकशे शहाऐंशी धावांपर्यंतच मजल मारू शकले काल कोलकात्याच्या इडन गार्डन इथे झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं ना लखनौ सुपर जायंट्सवर आठ गडी राखून विजय मिळवला दरम्यान आज या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरू इथे सामना होणार आहे